देवाली कॅम्प येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ रिपाई नेते गौतम पगारी यांची एकमताने निवड करण्यात आली. ज्ञान मंदिर येथे मावळते जयंती अध्यक्ष दीपक कुनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यात जयंतीसाठी वर्गणी न मागणे, सर्व समाजाला सामावून घेणे, कोणत्याही होर्डिंगवर फक्त महापुरुषांचे फोटो टाकणे, चित्ररथांवर समाज प्रबोधनाचे देखावे सादर करणे, कोणीही बाजारातून वर्गणी मागू नये, जयंतीची एकच भव्य दिव्य मिरवणूक काढणे यांचं विविध विषयांवर विश्वनाथ काळे, सिद्धार्थ पगारे, गौतम पगारे, भीमराव धिवरे, आर डी जाधव, सुभाष बोराडे, संतोष कटारे, अशोक साळवे, किलेश बोराडे, गौतम भालेराव, पंडित साळवे, महेंद्र सोनवणे, राजू जाधव, मनोज पगारे, गिरीश मोरे, अशोक गायकवाड, अनिल ढेंगळे, रवी बोराडे, रवी गायकवाड, राहुल काळे, विजय निकम आदींची समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक सुरेश निकम, आभार सुरेश रिपोटे व कुणाल काळी यांनी मानले. बैठकीत पद्माकर दोंदे, यश पवार, रवींद्र भदाने, विजय पवार, जेकब पिल्ले, दिनेश गायकवाड, संजय भालेराव, रामा निक, मधुकर बोराडे, बिपिन गांगुडे, राकेश भालेराव, संतोष बडांगे, रवींद्र जाधव, शिवराज मोरे, हिरामन जाधव, संजय मोरे, अभिजित पगारे, प्रवीण भालेराव आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. गौतमजी पगारे यांची एक इच्छा आहे, कारण ह्या वर्षी जयंतीचा खर्च ते करणार आहेत पूर्ण जयंतीचा. आणि त्यांचं म्हणणं असं आहे का, जेवळाली कॅम्पमध्ये जेवढे जे गेट लागतील, बॅनर लागतील, ते फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्याच नावाने लागतील. आणि कोणाकडे पैसे न मागता गौतम पगारे म्हणतात का, मी स्वतः खर्च करणार आहे. तर या देवळाली कॅम्प शहराच्या माध्यमातनं चित्ररथ निघत असताना बाबासाहेब आंबेडकरांची जी जीवन प्रणाली आहे, तो जर आपण त्या चित्ररथाच्या माध्यमातून जर साजरा केला, तर मला वाटतं त्यातून या समाजामध्ये आणि या देवळाली कॅम्पामध्ये एक प्रबोधनाचं माध्यम निर्माण होईल. सार्वजनिक जयंती एकमुखाने साजरी कराव म्हणून हा निर्णय घेतला, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. मानवाला मी वंदन करू. आज तमाम देवळाली कॅम्प सर्व समाजाच्या वतीने, सर्व समाजाने मला मानपान देऊन जयंतीचा अध्यक्ष बनवलं, प्रथम मी त्यांचा आभार मानतो. सालाबादप्रमाणे जयंती प्रत्येक वर्षी देवळाली कॅम्पमध्ये साजरी होती. साजरी करताना सर्व बाजूचे रथ या जयंतीमध्ये उपस्थित होतात. मी सर्वांना विनंती करतो का, यावेळेस देवळाली कॅम्पमध्ये कुठल्याही होल्डिंग जर लावायचे ठरले तर होल्डिंगमध्ये फक्त बाबासाहेब, रमाई व महापुरुषांचेच फोटो टाकावा. तसेच देवळाली कॅम्पमध्ये कोणी वरगणी मागू नये. देवळाली कॅम्पमध्ये मी सर्वांना विनंती करतो, कोणी जरी वरगणी मागायला आलं तर तातडीने आमच्या समितीला कळवा. महत्त्वाचं म्हणजे असं का, मी आज जे काही करीत आहे हे बाबासाहेबांच्या एक छोटासा एक कार्यकर्ता म्हणून या चळवळीकरता माझं योगदान देत आहे. आणि मी आज हा जो बोध उचलला, आज सर्वांच्या वतीने एक बाबासाहेबांच्या जयंतीकरता उचलला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 127व्या जयंतीच्या निमित्तानं देवळीच्या परिसरामध्ये आज सर्व समाजाची, आंबेडकर प्रेमी बांधवांची एक बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये सर्वांमध्ये गौतमजी पगारे यांची एकमताने जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून निवड केली. मी या प्रसंगी एवढं सांगेन, गौतम पगारे यांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून आणि बाबासाहेबांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या संपूर्ण जयंती उत्सवाचा एक फार मोठा भार उचललेला आहे, आर्थिक भार. आणि त्या अनुषंगाने त्यांनी एक सामाजिक बांधिलकी या नात्याने घोषणासुद्धा केली आहे. त्या देवळाली कॅम्पमध्ये प्रतिवर्षी ज्या पद्धतीने देणगी जमा केल्या जाते, वर्गणी जमा केल्या जाते, तर ती यावर्षी कुठल्याही पद्धतीची देणगी न घेता स्वयंस्फूर्तीने ही जयंती साजरा करण्याचा त्यांनी एक संकल्प केलेला आहे. आणि त्यांनी अजून त्यांच्या संकल्पनेमध्ये अजून एक विशेष केलेला आहे की दरवर्षी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं जे होल्डिंग लावल्या जातात त्या होल्डिंगवर सर्व कार्यकर्ते आपली छबी दाखवत असतात, तर यावर्षी बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे या तमाम महामानवांचे विचार या होल्डिंगवर लावल्या जावेत असं त्यांनी
या ठिकाणी विनंती केलेली आहे, घोषणा केलेली आहे, त्यांचं सर्वांच्या वतीनं सर्वांनी स्वागत केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक चित्ररथावर प्रबोधनाचे रेखाटन करण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी आपलं मनोगत त्या ठिकाणी मांडलेलं आहे. मी गौतम बगारेला सर्व समाजाच्या वतीनं शुभेच्छा देतो व येणारी जयंती तेवढ्या थाटामाटात त्यांच्या नेतृत्वाखाली साजरी केली जाईल असे मी या ठिकाणी जाहीर करतो व त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो.